उसाच्या कटलेटसाठी लागणारं साहित्य फणस बॉईल करून घेतलंय. कसं बॉईल करायचा ते मी लास्ट व्हिडिओत दाखवलं आहे. त्याच्यामध्ये दोन बटाटे घेणार आहेत. फणसाचे कबाब बनत आहेत, मग कटलेट कबाब. फणसाच्या कबाबसाठी साहित्य घेतलंय आपण. फणस घेतलंय बॉईल करून, त्याला बारीक चिरून घेतलंय, त्याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे. मग रवीने घ्या किंवा पावभाजीचं जे येतं ना त्याने सुद्धा मॅशर येतं, त्याने सुद्धा करू शकता. एक अर्धी हिरवी मिरची घेतली आहे, अगदी अर्धी घेतली आहे कारण आपण मालवणी मसाला वापरणार आहोत नवीनवाला आणि तो जरा तिखट असल्यामुळे. दोन पोटॅटो घेतले आहेत उकडून. आधी हे चांगलं मॅश करून घ्या. मी लास्ट व्हिडिओमध्ये फणस कसा बॉईल करून घ्यायचा, कसं साफ ते सगळं दाखवलं आहे. आता हे ना छान छान असं मऊ रगडून, कारण ते कबाब आहेत ना, छान असे बाइंड झाले पाहिजेत, त्याचे गोळे झाले पाहिजेत प्रॉपर. चरचरीत राहिलं तर गोळे होताना त्रास होणार, म्हणून मी त्याला छान असे रवीने थोडंसं बारीक करून घेते. छान मॅश करून घेतलं. आता पोटॅटो किसून घेऊया. चवीला अप्रतिम लागतात हे कबाब. मी दोन घेतलेत आणि फणस साधारण पाव किलो आहे आपला. त्याला दोन पोटॅटो घेतलेत. तुम्ही तीनही घेऊ शकता. मी जास्त एवढ्यासाठी नाही घेतलेत की फणसाची चव आपल्याला हवी आहे ना म्हणून. तर पोटॅटोच्या ऐवजी तुम्ही बेसन वापरू शकता. कोथिंबीर भरपूर. त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला वापरणार आहोत. साधारण अर्धा चमचा घेतला आहे, बऱ्यापैकी तिखट असल्यामुळे. आलं लसूण पेस्ट चांगला एक चमचा, त्याचा एक छान फ्लेवर येण्यासाठी. आलं लसूण पेस्टमध्ये मी एक हिरवी मिरची टाकली आहे, त्यामुळे त्याच्यात थोडा तिखटपणा आहे. मीठ टाकले थोडंसं. चाट मसाला अर्धा चमचा. मीठ चवीनुसार. हिंग. बस आता ह्याला ना कांदा. याच्यामध्ये साधारण मी आहे ना दोन एक मोठा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे. दोन नाही, एक घेतला आहे. दोन एवढ्यासाठी कारण फणस आणि ते सगळं बाइंड होणं गरजेचं आहे आपल्या कबाबला. कबाबचा आकार येणं गरजेचं आहे. हे सगळं एकजीव करून घ्या. ब्रेड क्रम्स घेतले आहेत त्याला वरून लावण्यासाठी, कोटिंगसाठी. आता हे जर बाइंड होत नसेल अशी टिक्की ना कबाब, तर एक चमचा बेसन घाला. कबाबमध्ये नॉर्मली चिकन मटन कबाबमध्ये बेसन घालतात, तर बेसन घात असं पण तुम्ही एक चमचा घातलं तरी चालेल, बाइंड होण्यासाठी पण आणि चवीसाठी पण. मी नाही घालत आहे कारण बऱ्यापैकी ते छान असे एकजीव झालं आहे. आणि आता त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारात आपण गोळे करायचे आहेत आणि फ्रीजमध्ये एक 15-20 मिनटं ते सेट होण्यासाठी ठेवायचे. नाही ठेवले डायरेक्ट पण शॅलो फ्राय केले ना तरी चालतील, फक्त डीप फ्राय नका करू. तेलाचा हात लावून आता आपण कबाब सेट करूया. तर ह्याला तुम्हाला हवा तो आकार, नॉर्मली कबाब गोलच असतात त्यामुळे आपण गोल ठेवणार आहोत. आणि जे हे करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 10-15 मिनटं. नंतर त्याला ज्यावेळी आपण फ्राय करणार ना तेव्हा त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचं आहे. आत्ता नाही, आत्ताच लावलं तर ब्रेड क्रम्स नरम होतील मॉइश्चरने आणि मग ते क्रिस्पी होणार नाहीत आपले कबाब. तर टिक्की बनवून घेते मी आणि फ्रीजमध्ये 10-15 मिनटं सेट होण्यासाठी ठेवते. आपले टिक्की तयार आहेत. फ्रीजमध्ये 10-15 मिनटं सेट होण्यासाठी मी ठेवते आहे. 10-15 मिनटं फ्रीजमध्ये बघा मस्त सेट झाले. आता त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळून आपण मीडियम टू हाय गॅसवरती छान फ्राय करून घेणार. कुरकुरीत फ्राय करायचं असेल तर थोडा बारीक गॅसवर करा तुमच्या आवडीनुसार. इकडे पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये ऑइल घालून घेते. पहिलं छान असे ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्या. आणि तेल कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये आपण ते फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये.
दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं.